नव्या रस्त्यामुळे शेतकऱ्याला लाखोचा फटका. पावसाचे पाण्यासह माती पडून विहीर बुजली. नवलिहाळ येथे शेतकऱ्याचे नुकसान. नवलिहाळ तालुका चिक्कोडी येथून खडकलाट सातोंडी महालक्ष्मी मार्गाला जोडणारा नवीन रस्ता करण्यात आल्याने पावसाच्या पाण्याबरोबरच माती मोठ्या प्रमाणात विहिरीत पडून विहीर बुजल्याची घटना शुक्रवार 31 रोजी सायंकाळी घडली. यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नवलिहाळ येथील सर्वे नंबर 121 जवळील शेतकऱ्यांना रस्ता असल्या कारणाने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. हे लक्षात घेऊन माजी खासदार प्रकाश हुक्केरी व आमदार गणेश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून सुमारे 1,20,00,000 रुपये खर्चून नवलिहाळ येथील दर्ग्यापासून ते खडकलाट सातोंडी महालक्ष्मी मंदिर मार्गाला जोडणारा नवीन रस्ता करण्यात आला. रस्त्याच्या सुरुवातीलाच नवलिहाळ येथील सर्वे नंबर 121 चे शेतकरी राजू शिवरुद्र बंदी यांची शेती असून सुरुवातीलाच त्यांच्या स्वतःच्या मालकीची विहीर आहे. नवीन रस्ता करण्यात आल्याने विहीर झाकण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यासाठी राजू बंदी यांनी सदर रस्त्याला तक्रार केली होती. पण रस्ता करतेवेळी विहिरीला संरक्षण भिंत बांधून देतो असे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात आले होते. पण त्यासाठी नव्याने इस्टिमेंट करावे लागत होते. विहीर बांधकामाचे इस्टिमेंटही करण्यात आले पण मंजुरी मिळाली नाही. रस्त्याचे काम मात्र पूर्ण झाले. शुक्रवार 31 जुलै रोजी परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे नव्याने करण्यात आलेल्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी व माती वाहत येऊन विहिरीत पडली. यामुळे विहिरीच्या बाजूला असणारी तटबंदी संपूर्णता कोसळून विहिरीत पडली. शिवाय रस्त्यानजीक वापरण्यात आलेले खडक देखील मोठ्या प्रमाणात विहिरीत पडल्याने सुमारे 50 फुटाची विहीर संपूर्णता झाकून गेली आहे. विहिरीमध्ये असणारे 7.5 HP चे मोटर पाईप केबल हे सर्व विहिरीत बुजले आहे. त्यामुळे राजू शिवरुद्र बंदी या शेतकऱ्याला लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या मुजलेल्या विहिरीवरच बंदी यांची 9 एकर शेती आहे. आता पावसाच्या पाण्यामुळे विहीर मुजल्याने 9 एकरातील शेतातील पीक वाळण्याची शक्यता आहे. त्यासाठी रस्ता करून एकीकडे सर्व शेतकऱ्यांची सोय करण्यात आली असली तरी या नवीन रस्त्यामुळे मात्र एकाला लाखो रुपयांचा फटका बसला आहे. याकडे अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन सदर शेतकऱ्याला मदत करावी अशी मागणी होत आहे. तुमचं नाव काय म्हटलं? राजेश शिवरुद्र. आता तुमचा सर्वे नंबर किती आहे? 121 बार 121. आता एकूण शेती किती आहे तुमची? 9 एकर. 9 एकर आहे. हे विहीर आता कधी पडले? काल पडलेले आहे, काल पावसाळ्यात संध्याकाळच्या. अंदाज किती फूट विहीर होतं ते? 50 फूट होतं. आता गाळ किती पडला असणार? सर साधारण 30 फूट पण 20 फूट राहिले. हे आता रस्ता कधी झाला? रस्ता उंची लॉकडाऊनच्या आधी आणि बांधलेलं बांधकाम लॉकडाऊनमध्ये. लॉकडाऊनमध्ये 3 महिन्यामध्ये पडलेलं आहे. मग हे त्याबद्दल काय कॉन्ट्रॅक्टरला वगैरे तुम्ही काय तक्रार वगैरे केलं? तक्रार केलं तर ह्यात इस्टिमेटमध्ये नाही म्हणत होतो त्याने. मी परत इस्टिमेट करा, कर रस्ता वीर बाद व्हायचं नको, झाकायचं नको म्हणून त्यांना सांगितलो. आम्ही इस्टिमेटला दिले करताव करताव म्हणून सांगत गेले आणि फक्त 2 बाजू भिंत खेटल्याने सोडून दिलं वरच्यावर. आता ह्या विहिरीवर काय काय आहे शेतामध्ये? 1 एकर पानमळा आहे आणि 5 एकर ऊस आहे. उरलेले मजूर आहेत. मोटर सेट होती ती पण खाली गेली. आता फिरीत पाणी म्हणजे हे गाळ गेल्यानंतर तुम्ही काय कॉन्ट्रॅक्टरला कॉन्टॅक्ट केला होता? कॉन्टॅक्ट केलं होतं. त्यांनी काय म्हणतात रस्ता आमचं काय देऊन का आम्हाला काय इस्टिमेटमध्ये नव्हतं, माझ्या खर्चानं बांधून दिलं असं तुम्ही म्हणता बांधून दिलं. आता एक ह्याबद्दल काय करायचा विषय आहे? आता बांधायचं पुढं काय तरी होईल, पण आता पीक चालवायचं कसं? 9 एकर बागायत चालायला पाहिजे.